नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाइन्स वर. फुलांच्या पायघड्या टाकत केले स्त्री जन्माचं स्वागत. पिंपरी चिंचवड मध्ये एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब साकारली पैठणी. लोणावळा ग्रामीण परिसरात तुंग येथे धक्कादायक प्रकार, प्रगतीशील शेतकरी आणि व्यावसायिकांच्या नावाने जादू टोणा केल्याची घटना. आणि चक्क आयसीयू मध्ये लावले लग्न, चाकण मधील प्रकार. आता बातम्या सविस्तराने. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी व्हावे आणि मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. यामुळे खरंच कुठेतरी समाजाची मानसिकता बदलत आहे याचं जिवंत उदाहरण शिरूर तालुक्यातील पाबळ गावात पाहायला मिळालं. पाहूया स्पेशल रिपोर्ट. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ऋषिकेश कोल्हे व त्यांच्या पत्नी प्रतीक्षा कोल्हे यांना लग्नानंतर पहिलीच मुलगी झाली. प्रतीक्षा कोल्हे यांनी आपल्या माहेरी 25 सप्टेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर 2 महिन्यानंतर प्रतीक्षा कोल्हे या आपल्या सासरी म्हणजे पाबळ येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची मुलगी शिवन्या यांना पाबळ गावच्या ग्रामदैवत क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी घेऊन गेले. कारण मुलगा व्हावा म्हणून लोक देवाला नवस बोलतात, पण येथे मुलगी व्हावी म्हणून प्रथमच नवस पाबळच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी विचारानेच विचार बदलता येतात. या हेतूने कोल्हे यांनी या अभिनव उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. यामुळे या उपक्रमाला सर्व स्तरावर कोल्हे कुटुंबियांचे कौतुक होत आहे. आज आपण पाहत असाल की स्त्री जन्माचे स्वागत घरोघरी केले जाते. असेच आपले एक कुटुंब आहेत पाबळचे कोल्हे. त्यांनी सुद्धा स्त्री जन्माचे स्वागत खूप अत्यंत छान प्रकारे केले आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी फुलांच्या पायघड्या घालून, तिचं औक्षण करून, तिचा आईचा सन्मान करून, आपलं कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी येणारी मुलगी तिचं स्वागत खूप आनंद आणि चांगल्या प्रकारे केले. तसेच त्यांनी एक नवीन उपक्रम केला, आपल्या मुलीच्या नावे बँकेत ठेव ठेवली व त्याच्यातून येणाऱ्या व्याजातून ते एखाद्या गरीब विद्यार्थिनीचे शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी खर्च करणार आहेत. मुलगी होणं हे भाग्यच आहे आणि ते भाग्य आज आम्हाला लाभलेलं आहे. संस्कृत मध्ये असं म्हटलं जातं, यत्र निर्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रैतास्तु न पूजन्ते सर्वस्था त्राफल्य क्रिया. म्हणजेच ज्या ठिकाणी मुलींना मान दिला जातो, त्यांना योग्य वर्तणूक दिली जाते, त्या ठिकाणी देवदेवता लक्ष्मी देखील आनंदाने सहवास करतात. परंतु ज्या ठिकाणी मुलींचा अपमान केला जातो, त्यांना योग्य वर्तवणूक दिली जात नाही, त्या ठिकाणी देवदेवता किंवा लक्ष्मी देखील थारा धरत नाही. आज आम्हाला मुलगी झाली हे खरंच आमचं भाग्य आहे. ज्यावेळी मी माझ्या सासरी गेली त्यावेळी आमचं खूप सुंदररित्या माझ्या सासरच्या लोकांनी स्वागत केलं. फुलांच्या पायघड्या घालून, बर्फी वाटून किंवा फटाके वगैरे वाजवून माझे आणि माझ्या मुलीचे स्वागत करण्यात आलं. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी असावी असं मला वाटतं. कारण मुलगी असले तर घरामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असतं. अशा प्रकारे प्रत्येकाने मुलीचं स्वागत करावं असं मला अगदी मनापासून वाटतं. म्हणूनच मी प्रत्येकाला असा संदेश देऊ इच्छिते की मुलगी वाचवा, देश वाचेल. पिंपरी चिंचवड मधील विजयमाला पाटील या गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साकारली आहे. ही पैठणी पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या विजयमाला उदय पाटील या गृहिणी आहेत. त्या चक्क घरातील हॉलमध्ये रांगोळी काढली आहे. 3 दिवसापासून रांगोळीतून पैठणी साकारली आहे. विजयमाला यांना 10 किलो रांगोळी तसेच 5 ते 6 रंग या रांगोळीसाठी वापरले आहेत. 9 फूट लांब आणि 4.5 फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी त्यांनी साकारली आहे. भविष्यात विजयमाला यांना रांगोळीतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारायचा मानस आहे. मी सोमवारी रांगोळी ही काढली, त्यावेळेपासून आजपर्यंत जवळजवळ 100 ते 150 लोकांनी भेट दिली. ते सोसायटीतले, आमच्या ऑफिसमधले, अजून माझे रिलेटिव्ह सगळे, असे सगळ्यांनी खूप खूप म्हणजे कौतुक केलं. अगदी प्रत्येकाची हीच रिॲक्शन होती की ही रांगोळी वाटत नाही, ही साडीच वाटते. आणि काल एक मुलगी आलेली लहान, तर ती पण मला म्हटली की असं पटकन उचलून घडी घालावी वाटते मला, असं म्हणजे इतकी रिअल वाटते. अशा छान प्रतिक्रिया खूप सगळ्यांनी कौतुक केलं त्याचं. त्याला असं वाटलं की हे कार्पेट आहे, तर अगदी सहज आला तो. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की ही रांगोळी आहे असं. त्यामुळे अगदी सहज तो कार्पेटवरून चालण्यासारखी
आला आणि त्याचा पाय असं पडला त्याच्यावरच. लोणावळा ग्रामीण परिसरात तुंग येथे धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिकाच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा करण्यासाठी प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिकाचे नाव तसेच फोटो वापरण्यात आला. तुंग परिसरातील इसार हायस्कूल जवळ हा प्रकार घडलाय. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर काळ्या बाहुलीवर फोटो, त्यावर लिंबू आणि बिब लावून पुन्हा लिंबू लावत टाचण्या आणि खिळ्याने झाडाला ठोकले आहे. लाल कपड्यात नारळाने भरलेले गाठोडे देखील झाडाला बांधले आहे. जादूटोणा भानामती करणी करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत सांगण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. लोणावळ्याजवळील तुंग परिसरामध्ये एका झाडाला काही लोकांचे फोटो आणि लिंबू वगैरे लावण्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. खरं तर ह्या आधी देखील लोणावळ्यामध्ये असा प्रकार घडला होता. नगराध्यक्षांच्या घरासमोर उतारे टाकले होते आणि त्यावेळेला संबंधित व्यक्तीला अटकही झाली होती. खरं तर असे प्रकार लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी केले जातात. जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत असे कोणतेही प्रकार करणं हा गुन्हा आहे आणि संबंधित व्यक्तीला याच्याबद्दल शिक्षा देखील होऊ शकते. महाराष्ट्र आणीसानी ह्याआधी देखील अशा प्रकारे ज्या झाडांना बावल्या चिठ्ठ्या फोटो वगैरे लावलेले असे भरपूर ठिकाणी डॉक्टर दाभोळकर असताना देखील काळूबाईच्या ठिकाणी जे झाडांना अशा पद्धतीचे उतारे लावले होते ते आम्ही पेटवले होते. आणि इथं खडकीमध्ये देखील हा प्रकार घडला होता तेव्हा देखील अशा पद्धतीने जेवढे सगळे उतारे असतात ते लोकांच्या मनामध्ये दहशत पसरवण्यासाठी केले जातात. हे सगळे महाराष्ट्र आणीसानी उतरवून पेटवून दिले होते आणि असे प्रकारामध्ये काही तथ्य नसतं हे लोकांना दाखवलं होतं. ह्या प्रकारामध्ये देखील ज्या संबंधित लोकांचे फोटो याच्यामध्ये आहे त्या लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. अशा पद्धतीने कोणालाही कोणाचं वाईट करता येत नसतं आणि असे जर करताना जर कोणी तुम्हाला आढळलं तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला किंवा महाराष्ट्र आणीसशी संपर्क करावा असे आवाहन महाराष्ट्र आणीसतर्फे आम्ही करत आहोत. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने एका तरुणीवर वर्षभर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिलाय. याबाबतची माहिती अशी की संबंधित पीडित तरुणी चाकण येथे तिच्या मैत्रिणीबरोबर आंबेठाण चौकात राहत असताना सूरज व त्या पीडितेचा गेल्या वर्षी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यामुळे सूरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडित तरुणीवर अन्याय झाल्याचे आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना कळाले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीच्या सोबत संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात या दोघांचे लग्न लावून दिले होते. मात्र संघटनेच्या दबावातून रुग्णालयातील लग्नाचे सोपस्कार पार पाडताच संबंधित तरुणाने धूम ठोकली आहे. संबंधित पीडित तरुणीने या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. तुम्हाला लग्नाची हमी दिलेली आहे, आपण लग्न करूया असं बोलल्यानंतर मुली त्या मुलाने सांगितलं की तू महार जातीची आहे, मला काही तुझ्याशी लग्न करता येणार नाही, त्यामुळे तू तुझी दुसरीकडे बघ. त्यानंतर मुलीला खात्री झाली की माझ्या ईशाने गोड बोलून शरीर संबंध केलेला आहे आणि लग्नाला नकार देतोय, म्हणून ती मुलगी त्या मुलाच्या घरी गेली. मुलाचं घर आहे ऑर्चिड सहारा, ऑर्चिड म्हणून जो आपल्या कळेगाव रोडला आहे त्याच्या पाठीमागे त्याचं घर आहे, त्या मुलीला त्या ठिकाणी त्याच्याच घरी बलात्कार केलेला होता. त्या ठिकाणी घरी गेले की त्याच्या आई वडिलाला सांगायला की तुमच्या मुलांनी मला लग्नाचं आम्ही दोघं माझ्यावर शरीर संबंध गेले माझ्याशी तुम्ही सून म्हणून मला स्वीकारा. त्यावेळेस त्या मुलाच्या आई वडिलांनी सुद्धा त्याला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला की तू मार जातीची आहेस म्हणून. तो मुलगा नंतर ह्या मुलीनं तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या मुलाला की तू लग्न कर माझ्याशी म्हणून. त्यानंतर तो मोबाईल गायब करून पळून गेला. त्याच वेळेस त्या मुलीनं त्यांच्या घर राहते घरी म्हणजे मुलाच्या घरी हा फिर्यादीमध्ये जे नमूद केलेलं आहे की मुलगी ऍडमिट झाल्यानंतर त्या काही त्या मुलीच्या नातेवाईक आणि मुलांचे नातेवाईक असे म्हणून त्यांच्यात पर्सनल कॉम्प्रोमाइज झालं त्या कोऱ्या कागदावर असं त्या मुलीनं मेन्शन केलेलं याच्यामध्ये की मी लग्न करतो असं ते हमी पत्रासारखं कच्चं कागद दिलं तू मला अजून आम्हाला मिळालेलं नाही ठीक आहे. हा त्यानंतर तो लग्नामध्ये ऍक्च्युली दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यानंतर मुलीला वाटलं की मुलाला अशी भीती होती की ऍडमिट असताना पोलिसाच्या जबाबमध्ये गुन्हा दाखल करेल म्हणून तो गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मुलांच्या नातेवाईकांनी तिथे जाऊन तिच्याशी कॉम्प्रोमाइज केलं आणि कागदावर लिहून घेतलं की लग्न करतो म्हणून. तो काही अधिकृत नाही, तपासामध्ये निष्पन्न काय काय झालेलं आहे अजून तपास चालू आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. अखिल भारतीय भाजपचे राष्ट्रीय उपअध्यक्ष तसेच प्रभारी दिल्ली व उत्तराखंड राज्य श्याम जाजू यांच्याशी आज पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय. कुठल्याही पार्टीला आपल्याला आपली दार बंद करता येत नाही. भारतीय जनता पार्टीचा मूलभूत फरक हा आहे, ही काही व्यक्तीची पार्टी नाही. ही मुलायम सिंगची, जयललिताची, ममता बॅनर्जीची, लालू यादवची पार्टी नाही. त्या पार्टीत त्या माणसाच्या नंतर दुसरा माणूस आज नाव कोणी घेऊ शकत नाही. तसं ही परिवाराची पार्टी नाही. गांधी परिवार पूर्ण काँग्रेस चालवतो, त्यामुळे एक ही व्यक्तीची पार्टी नाही, परिवाराची नाही. जो कोणी माणूस येईल, आता आमची जी सदस्यता आहे, सगळ्यात मोठी सदस्यता, ओपन टू ऑल असं जे स्वरूप आहे, हे लोकतांत्रिक स्वरूप आहे. मला असं वाटतं त्यामुळे दुसऱ्या पार्टीतले लोक आले त्यांना आम्ही कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्यांचं प्रमाण केवळ महाराष्ट्रच नाही, हरियाणातही आले आणि बाकी सर्व देशात येत आहेत. असं आहे, एक घर में भी चार लोगों के आपस में मतभेद होते हैं. जब बढ़ने वाली पार्टी होती है, जिसके पार्टी का इतना इतिहास है, जिस पार्टी की कोई परंपरा है, उस पार्टी में भी इतने बड़े पैमाने पे लोग आएंगे, ऐसी कल्पना भी कोई किसी ने महाराष्ट्र में की नहीं थी. इतने बड़े पैमाने पे लोग आए तो उनको भी लगा, आने वालों को भी लगा कि इस पार्टी में जय, जोपर्यंत आम्ही या पक्षात जात नाही तोपर्यंत आम्हाला यश मिळणार नाही, म्हणून लोक आले. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला पाहिजे. नक्षलवादी 2 ते 8 डिसेंबर PLGA सप्ताह पाळत आहेत. या पार्श्वभूमीवर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हत्या, तोडफोड तसेच रस्ता रोखण्याच्या विध्वंसक घटना घडवल्यात. नक्षलवाद ही भारताला लागलेली कीड असून नेहमीच त्यांचे समाजविरोधात कटकारस्थान चालू असते. सध्या 2 ते 8 डिसेंबर पर्यंत नक्षली PLGA सप्ताह पाळणार असून त्याद्वारे शक्य तितक्या लोकांना, समाजाला घातक ठरणारे प्रकार करून नक्षल्यांच्याबद्दल लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी यासाठी अनेक कूटकारस्थान करण्याचे नियोजन करत आहेत. एटापल्ली तालुक्यातील परसगोंडी गावात 2 नागरिकांची हत्या केली, तसेच आहेरी तालुक्यात हत्ती कॅम्पमध्ये प्रवेश करून तोडफोड केली आहे. यासोबतच अलापली, भामरागड, कमलापूर, दामारचा या दोन्ही मार्गावर झाडे तोडून रस्ता अडवला आहे. एकूणच आहेरी उपविभागात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय. याला रोखण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलेल हे बघावेच लागेल. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे. एक्सपिरियन्स बघायला गेलं तर हा कसा रिमोट एरिया पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला तो आपला जिल्हा आहे गडचिरोली, आणि दुसरं म्हणजे त्याच्या बाजूचे जे राज्य आहेत त्यांचा तो एक कॉरिडॉर येतो की जंगली भाग आहे पूर्ण. जसं बघायला गेलं तर पूर्वेला छत्तीसगड आहे, उत्तरेला इकडं मध्य प्रदेशचा काही भाग येतो, खाली आंध्र आहे, तेलंगणा आहे, आणि हा जो पॅच आहे पूर्ण असा डोंगराळा आणि खूप घनदाट जंगलाचा आहे. आणि त्यामुळे नक्षल्यांना तिथं वावरण्यासाठी खूप वाव आहे. दळणवळणाच्या सुविधेंचा अभाव आहे तिथं, आणि पोलीस, डॉक्टर आणि शिक्षक यांच्या व्यतिरिक्त इतर डिपार्टमेंट तळागाळापर्यंत पोहोचत नसल्यामुळे, आणि ज्या काही बेसिक सुविधा आहेत, मूलभूत गरजा आहेत, ह्या तिथल्या आदिवासी समाजापर्यंत किंवा ते जे लोक तिथं राहतात त्या पट्ट्यामध्ये त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोचल्या जात नाहीत, आणि त्यामुळं तिथं नक्षलवाढीस मदत मिळते. आणि दुसरं हे जे PLGA सप्ताह असते त्यांचं, किंवा नक्षल बंद वारंवार पुकारले जातात, ह्याच्या मागे उद्देश हा असतोय त्यांचा की कुठेतरी ह्या गाववाल्यांमध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे, की जेणेकरून कुणीही गाव सुधरवण्यासाठी पुढं नाही आले पाहिजे. जे लोक पोलिसांना मदत करतील, जे लोक पोलिसांच्या जास्त क्लोज जाण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना ते टार्गेट निवडतो. एखादा उच्च शिक्षित झाला थोडासा आणि जो गाव सुधरवण्याचा प्रयत्न करतोय,
अशा लोकांना ते टार्गेट करतात आणि अशा वेळेस त्यांचा हत्याकांड घडवून आणतात आणि त्यावेळेस त्यांच्या ते देहावरती मृतदेहावरती असे काही पॉम्प्लेट चिटकवतात की ठेवतात की बाबा हा पोलिसांना मदत करत होता याच्यामुळं आमचे नक्षल एवढे एवढे यावेळेस मारले गेले आमच्या चळवळीचं नुकसान झालं असं काहीतरी खोटं नाटं त्या मग षडयंत्र ठेवून त्याचा खून करून टाकतात की त्यामुळं काय होतं गावातील एक व्यक्ती मारला गेला तर पूर्ण आजूबाजू 4-5 गावं नक्षलला बिथरली जातात त्यामुळं ते दड नक्षलकडे म्हणजे पोलिसांकडे येऊ शकत नाहीत मदतीला पोलिसांना ते मदत करत नाहीत ज्यावेळेस आपण गावामध्ये जातो एखादी गोष्ट आपण त्यांच्या विचारतो की बाबा असंच का घडलं काय घडलं हे लोक सांगण्यास पुढं येत नाही एवढी त्यांच्या मनामध्ये दहशत आहे. घुले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. घुले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या 8 ते 10 कर्मचाऱ्यांनी हातात पाण्याची भरलेली बादली आणि एका हातात कापड घेत सकाळी 10 ते 2 या वेळेत बालगंधर्व जवळ राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर कारवाई केली. जो व्यक्ती रस्त्यावर थुंकताना दिसेल त्याच्यावर कारवाई करून थुंकलेली जागा साफ करून घेतली तसेच 180 रुपये दंडही वसूल केला. मी शिवाजी गायकवाड शिवाजीनगर घुले रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत बालगंधर्व या चौकामध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे याच्यावर मी शिवाजी गायकवाड राजू गायकवाड व आमचा इतर सगळा स्टाफ मार्फत आम्ही जे रस्त्यावर सार्वजनिक रस्त्यावर जे थुंकतात त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कार्य करतो. अंदाजे 10 ते 15 लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याच्याकडून दंडात्मक 180 रुपये दंडात्मक आपण कारवाई जमा करत आहोत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. फुलांच्या पायघड्या टाकत केले स्त्री जन्माचं स्वागत. पिंपरी चिंचवड मध्ये एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब साकारली पैठणी. लोणावळा ग्रामीण परिसरात तुंग येथे धक्कादायक प्रकार प्रगतीशील शेतकरी आणि व्यावसायिकांच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना. आणि चक्क आयसीयू मध्ये लावले लग्न चाकण मधील प्रकार. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.